डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। गेले 3 वर्ष जरा चांगला पाऊस झाला आणि या वर्षी मात्र पावसाने महाराष्ट्रामध्ये मोठा खंड त्या ठिकाणी दिला। महाराष्ट्रभर सगळीकडेच मोठी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि सरकारनं 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला। फक्त 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, बाकी सर्व महाराष्ट्रातून आमच्या नगर जिल्ह्यातला तर एकही तालुका त्याच्यामध्ये नव्हता। अध्यक्ष महोदय, जवळपास 75% पेक्षा कमी पाऊस झालेले तालुके नगर जिल्ह्यामध्ये खूप आहेत, महसुली मंडळ खूप आहेत। नंतरच्या जीआर मध्ये त्याचा उल्लेख देखील झाला। आमचं पाणी देखील उरलं सुरल्यानंतर मराठवाड्याला त्या ठिकाणी सोडण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये एकही तालुका नगर जिल्ह्यातला या 40 तालुक्यामध्ये नाही। जेव्हा राज्यातून सर्व दूर ओरड झाली त्यावेळेस अध्यक्ष महोदय सरकारनं साधारणपणे 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली। अध्यक्ष महोदय, दुष्काळ सदृश परिस्थितीचे निकष आपण बघितले किंवा त्याचे लाभ जर बघितले तर त्याचा कुठलाही प्रॅक्टिकली फायदा या महसुली मंडळांना होणार नाहीये। सर्वात मोठी अट अध्यक्ष महोदय, मी दोन्ही जीआर माझ्याकडे आहेत, 40 तालुक्याचा दुष्काळाचा जीआर आहे, नंतर 1021 मंडळाचा देखील जीआर आहे। तुमच्याही मतदारसंघातले 1-2 सरकारमध्ये आहेत, पण मात्र अध्यक्ष महोदय सरकारनं शुद्ध फसवणूक केलेली आहे। या 1021 महसुली मंडळांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंत्री महोदय कुठली मदत मिळणार नाहीये। लोकांना वाटलं आपले दुष्काळ सदृश तालुके झाले, मंडळ झाले, परंतु काही जे पंचनामे होऊन 33% पिकाची जेव्हा नुकसान भरपाई होतील अशा प्रकारची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या महसुली मंडळामध्ये मिळणार नाही, हा शुद्धपणे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या सरकारनं केलेला आहे। काय फक्त लाभ मिळणार आहेत, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, अरे म्हणजे ज्या लोकांनी नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज घेतलं असेल त्याचं काय, त्याच्याबद्दल इथं काय उल्लेख नाही। कृषी पंपाच्या वीज बिला सूट वगैरे ठीक आहे, परंतु मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना सांगू इच्छितो, कमीत कमी कृषी पंपांना सूट दिली ठीक आहे, तिथं सध्याही तसं काय विषय नाहीच, परंतु मात्र खरी गरज काय आहे तर पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न या दुष्काळामध्ये येणार आहे आणि या ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत याच्या वीज बिलात खरं सूट देण्याची मंत्री महोदय गरज आहे, याचे कनेक्शन बंद न करण्याची गरज आहे, पण सर्रास ते कनेक्शन महावितरण कडून बंद केले जातात। अक्षरशः माझ्याकडे मिरी 30 गाव पाण्याची योजना आहे, कित्येकदा सारखं कनेक्शन बंद होतं। या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमीत कमी मंत्री महोदयांनी हा ठोस निर्णय घ्यावा की नाही तुम्ही देऊ शकत ते तर द्याच, आमची मागणी की एनडीआरएफ प्रमाणे द्या या महसुली मंडळांना, पण मात्र ह्या वीज पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल खंडित करू नये। मंत्री महोदय, खरं पूर्वी इकडे असताना मंत्री महोदयांचा आवाज, मदत पुनर्वसन मंत्री महोदयांचा आवाज या विधानभवनात घुमलेला आम्ही बघितलाय, त्यामुळे हा कणखोर निर्णय मंत्री महोदय घेतील, या पाणी पुरवठा योजनांचं वीज बिलाचं त्या ठिकाणी सूट मंत्री महोदय देतील अशी अपेक्षा, कमीत कमी एवढी तरी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याकडनं करतोय। अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा पीक विम्याचा आहे। खरं मोठ्या घोषणा अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बद्दल आम्ही 25% अग्रिम रक्कम आली अशा मोठ्या घोषणा सरकारकडनं ऐकल्या अध्यक्ष महोदय, परंतु खूप कमी लोकांना या जे मिड सीझन ऍडव्हर्सिटी आहे म्हणजे 21 दिवसाचा पावसाचा खंड झालेला आहे किंवा 21 दिवसाच्या पेक्षा जास्त, याचे खूप कमी लोकांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बेनिफिट आलेला आहे। आणि एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक राहुरी तालुक्याचे माझ्या तालुक्याचे आकडेवारी अध्यक्ष महोदय आणलेत, फक्त सोयाबीन साधारणपणे 3,474 लोकांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता, त्यांना त्या ठिकाणी 25% अग्रिम रक्कम मिळाली, ती देखील कशी कमी मिळाली ती मी सांगेलच, परंतु कांद्याचे 1205 लोकांनी भरले होते, एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय काही मिळालेलं नाहीये। अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा चालू आहे, फक्त 3च मुद्दे मांडणार आहेत। मक्याचे अध्यक्ष महोदय 2829 शेतकऱ्यांनी भरले होते, एकालाही मिळालेलं नाही। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
कापूस पिकाच्या संदर्भात जवळपास 27,898 म्हणजे 28,000 लोकांनी पीक विमाचा रक्कम भरली प्रीमियम भरला म्हणजे पीक विमाला नोंद केली होती. एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय एक रुपया मिळालेला नाहीये. मात्र घोषणा आम्ही ऐकतो की एवढे मिळाले 25% अग्रिम रक्कम. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अक्षरशः हे जर आकडेवारी बघितली तर 5-10% लोकांना फक्त पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. आणि अध्यक्ष महोदय एक विदारक वस्तुस्थिती अजून आपल्या समोर आणू इच्छितो. 25% अग्रिम रक्कम इथं मी कृषी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आहे. 70% नुकसान झालं अशा पद्धतीने गृहित धरून त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. 70% नुकसान आणि 70% नुकसान जर झालं असेल, उत्पन्नामध्ये घट झाली असेल 70%, तर जवळपास 10,000 रुपये हे 25% त्या ठिकाणी यायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात आकडेवारी ही 7,000 देखील त्या आसपास आहे. म्हणजे 3,000 रुपये गेले कुठे अध्यक्ष महोदय? जर का पीक विमा कंपन्यांनी 70% उत्पन्नामध्ये घट आहे अशा पद्धतीचा जर पंचनामा झाला असेल तर त्या पद्धतीने अग्रिम रक्कम का आली नाही हा मंत्री महोदय माझा सवाल आहे. आणि उत्तरामध्ये याची आपण निश्चितपणे हे द्याल, नाही तर नुसतं आम्ही भाषण करतो. पण या दोन मुद्द्यांची अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडून शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय दूध दराच्या आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्यामध्ये भागामध्ये दूध उत्पादकांची संख्या खूप मोठी अध्यक्ष महोदय. आणि अक्षरशः काही दिवसापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी 35-40 रुपयापर्यंत गेलेले दुधाचे दर अध्यक्ष महोदय 25 रुपयापर्यंत फक्त आलेत. मागच्या अधिवेशनामध्ये एसएनएफच्या ह्याच्यावरून आम्ही म्हटलं कमी करा, ते केलं. मात्र दूध दराच्या अध्यक्ष महोदय एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला म्हटलं तीनच मुद्दे तीनच मुद्दे आहेत फक्त शेवटचा मुद्दा आहे. हे दुधाच्या दराचे या राज्य आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अध्यक्ष महोदय सरकारने दूध खरेदी केली होती, दूध दर नियंत्रित ठेवायचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने काहीतरी आयात निर्यात धोरणामध्ये कांद्याचा दुधाचा प्रश्न आहे थोडं एकच मिनिट. आणि यामध्ये सरकारनं काहीतरी आयात निर्यात दुधाच्या पावडरच्या धोरणामध्ये बदल करावा. आणि ग्राहकांना कुठल्या याच्यामध्ये दूध भाव कमी झालेले नाहीत. शहरामध्ये राहणाऱ्या ग्राहकांचे भाव तेच आहेत, मात्र शेतकऱ्यांचे भाव मात्र पडलेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारने याच्यामध्ये दखल घ्यावी. आणि गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई. आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या. आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर. देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध. संपर्क 81 81 93 22 22 निमाई स्वीट्स संगमनेर.